नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एम पी सी टाईम या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा गट अ व ब संयुक्त पूर्वपरीक्षा 2018 प्रश्न बघणार आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग या घटकावर आधारित प्रश्न बघणार आहे. प्रश्न पहिला बघू. प्रश्न दिलेला आहे, द आर एम एस व्हॅल्यू ऑफ द करंट आय ऑफ टी इन द सर्किट शोईन बिलो इज. मीन्स आपल्याला करंटची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे, पण कोणच्या करंटची? आर एम एस व्हॅल्यूची. बरोबर आहे. तर आर एम एस व्हॅल्यूसाठी सर्वात पहिले बेसिक कन्सेप्ट डिस्कस करून घेऊ. आय इज इक्वल टू आय एम इन टू साईन ओमेगा टी किंवा आय इज इक्वल टू आय एम साईन ऑफ थीटा. हे जनरल फॉर्म्युला आहे, पण आपला प्रश्न विचारायला आर एम एस व्हॅल्यू ऑफ करंट आय ऑफ टी. तर आपण बघता येणार, आय आर एम एस व्हॅल्यू इज इक्वल टू आय एम अपॉन अंडर रूट ऑफ टू. आता आपण बघितलं, आपल्याला आर एम एस व्हॅल्यू फाइंड आउट करायची असेल तर आपल्याला कशाची व्हॅल्यू माहिती पाहिजे? आय एमची. आणि आपण या स्टँडर्ड फॉर्म्युलाला गिवन क्वेश्चनसोबत कम्पेअर केला तर आपल्याला एक लक्षात येते, इथं आय इज इक्वल टू आय एम साईन ओमेगा टी आहे. बरोबर आहे, साईन ओमेगा टी. आणि इथे दिलेलं आहे साईन टी, मीन्स या आय एमची व्हॅल्यू किती होणार? 1.0. आपण इथे सबस्टिट्यूट करू, तर हा 1.0 अपॉन अंडर रूट ऑफ टू, यालाच आपण 1 अंडर रूट ऑफ टू एम्पियर असं पण म्हणू शकतो. तो ऑप्शन नंबर चेक करू, तो ऑप्शन नंबर सेकंडमध्ये ऑप्शन दिलेला आहे 1/2 अंडर रूट ऑफ टू इंटू किती आहे? एम्पियर. क्वेश्चन सेकंड बघू. फॉर अ सिरीज आर सी सर्किट व्ही आर इज अ व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस रेजिस्टन्स मेजर टू बी 8 व्होल्ट अँड व्ही सी इज अ व्होल्टेज अक्रॉस कॅपॅसिटर अँड मेजर ॲज अ 6 व्होल्ट द ए सी सोर्स व्होल्टेज विल बी. मीन्स आपल्याला कशाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे? व्हीची फाइंड आउट, मीन्स काय? व्होल्टेजची. पण कशातल्या? आर सी सर्किटमध्ये. तर आर सी सर्किटमध्ये व्ही इज इक्वल टू नेहमी व्ही आर स्क्वेअर प्लस अंडर रूट ऑफ मायनस व्ही सी स्क्वेअर. आता आपण व्ही आरला म्हणू शकतो व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस रेजिस्टन्स इन आर सी सर्किट. क्वेश्चनमध्ये दिलेलं आहे 8, तर मीन्स किती? 8 स्क्वेअर प्लस मायनस व्ही सी. व्ही सी मीन्स काय म्हणू शकतो? व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस कॅपॅसिटर. क्वेश्चनमध्ये दिलेलं आहे आपल्याकडे किती? 6. बरोबर, तर यांचा आपण काय करून घेऊ? स्क्वेअर करून घेऊ. अंडर रूट ऑफ 8 चा स्क्वेअर किती होणार? 64. मायनस 6 चा स्क्वेअर किती होणार? 36. या दोघांची आपण ॲडिशन केली तर अंडर रूट ऑफ 100. अंडर रूट ऑफ 100 मीन्स किती म्हणू शकतो आपण? 10. मीन्स आन्सर काय असणार? 10 व्होल्ट. तर ऑप्शन नंबर चेक करू, तर ऑप्शन नंबर 3 काय असणार आन्सर. क्वेश्चन दिलेला आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघू. थ्री रेजिस्टन्स ऑफ 3 ओम ईच आर कनेक्टेड इन डेल्टा. द व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्स इन द इक्वॅलियन स्टार इज. इक्वॅलियन म्हटलेलं आहे, तर त्यासाठी सर्वात पहिलं डेल्टा आणि स्टारची कन्सेप्ट बघून घेऊ. हा असणार डेल्टा, हा नोड 1, नोड 2 आणि नोड 3. 1 आणि 2 नेहमी रेजिस्टन्स आर 1, 2, हा 2, 3 आणि 3 आणि 1 मीन्स आर 3, 1. सर्वांची व्हॅल्यू दिलेली आपल्याकडं 3, मीन्स आर 1, 2 इज इक्वल टू आर 2, 3 इज इक्वल टू आर 3, 1 इज इक्वल टू किती दिलेलं आहे? 3 ओम. याला आपण कन्वर्ट करतो कशामध्ये? स्टारमध्ये. बरोबर, हा नोड 1, नोड 2 आणि नोड 3 आणि हा किती? R1, R2 आणि R3. आपल्याला फाइंड आउट करायची आहे R1, R2, R3 व्हॅल्यू, पण इक्वेलेंट म्हटलेलं आहे. तर R1 व्हॅल्यू फाइंड आउट करू स्टारमध्ये, तर इज इक्वल टू काय असणार नेहमीसाठी? R12 × R31 / R12 + R23 + R31.
सर्वांची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू, 3 × 3 अपॉन 3 + 3 + 3 मीन्स किती, 9 / 9 मीन्स किती, 1 ओम. मीन्स स्टारमधल्या रेजिस्टन्सची व्हॅल्यू किती असणार, 1. तो ऑप्शन नंबर चेक करू, तर ऑप्शन नंबर 4 आपला काय असणार आन्सर.